नमस्कार अभ्यासक हो, आई वेलकम यू टू माय यूट्यूब चैनल अभिनव इंग्लिश। नमस्कार अभ्यासक हो, माझा अभिनव इंग्लिश या यूट्यूब चैनल वर मैं अपना सर्वांचं स्वागत करतो। आज महाराष्ट्र दिन, तेव्हा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण मराठीतून देखील इंग्रजी भाषेचा अभ्यास करणार आहोत। तेव्हा आपण आपल्या पहिल्या धड्याला सुरुवात करूया। आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टींचं, कृतींचं इंग्लिशमध्ये कसं वर्णन करायचं? मी सुरुवातीला मराठी वाक्य बोलेन आणि त्यानंतर इंग्रजी वाक्य बोलेन। तर चला सुरुवात करूया। लेट अस स्टार्ट विथ अवर रूटीन सेंटेन्सेस। मी सकाळी लवकर उठतो। आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग। आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग। मग मी प्रसाधनगृहात जातो। शारीरिक स्वच्छता करण्यासाठी आपण प्रसाधनगृहाचा वापर करतो। देन आय गो टू वॉशरूम। मी हात पाय स्वच्छ धुतो। आय वॉश माय हँड्स अँड लेग्स क्लीन। मी दात घासतो। आय ब्रश माय टीथ। मी व्यायाम करतो। आय टेक सम एक्सरसाइज। मी आंघोळ करतो। आय टेक बाथ। मी देवाची प्रार्थना करतो। आय प्रे टू गॉड। मी वडीलधाऱ्या मंडळींच्या पाया पडतो। आय बाव डाऊन टू द एल्डर्स ऑफ द फॅमिली। नंतर मी न्याहरी किंवा नाश्ता करतो। देन आय टेक ब्रेकफास्ट। त्याचबरोबर आपण वर्तमानपत्र वाचतो किंवा टी व्हीवरच्या बातम्या ऐकतो। आय वॉच न्यूज ऑन टेलिव्हिजन ऑर आय रीड न्यूजपेपर। मग आपण तयारी करतो। देन आय गेट रेडी फॉर जॉब ऑर देन आय गेट रेडी फॉर स्कूल। तर अभ्यासक हो, हा आपला पहिला धडा आहे। त्यात आपण साधारणतः 10-11 वाक्य घेतलेली आहेत जी आपल्या दैनंदिन जीवनात आपण बोलू शकतो। आपल्या क्रियांचं वर्णन आहे ते। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या इंग्लिश स्पीकिंगची एक प्रतिज्ञा तयार केलेली आहे। त्या प्रतिज्ञेची लिंक ठेवलेली आहे, ती लिंक आपण जरूर पहा। इंग्रजी भाषा शिकण्यासाठी तयार केलेली जी प्रतिज्ञा आहे ती आपण पाठ करा आणि ती पाठ करून आपण मोठ्याने म्हणण्याचा प्रयत्न करा। त्या प्रतिज्ञेमुळे आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल आणि ती प्रतिज्ञा आपल्याला आठवण करून देईल की इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आपल्याला काय काय करणं, नित्यनेमाने काय काय करणं हे आवश्यक आहे। तेव्हा ती प्रतिज्ञा तुम्ही जरूर पाठ करा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। या सगळ्या वाक्यांचा तुम्ही असाच नियमित सराव कराल अशी आशा आहे। धन्यवाद।